उद्या दिनांक 5 मार्च रोजी महाविकास आघाडीच्या सरकारच्या निषेधार्थ आणि भारतीय जनता पक्षाच्या राज्यपालाच्या निषेधार्थ रायबान जाधव विकास आघाडी कन्नड तालुका बंदचं आवाहन करीत आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांनी कडकडीत बंद पाळायचा आहे आणि निषेध नोंदवायचा आहे. तालुका बंदचं आवाहन करीत आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांनी कडकडीत बंद पाळायचा आहे आणि निषेध नोंदवायचा आहे की हे असले खालतूपणे चालणार नाही. पिशोर माझं वतन आहे, माझी मायभूमी आहे. मी पिशोरच्या सगळ्यांना आवाहन करतो या परिसरात उद्या कडकडीत बंद झाला पाहिजे आणि आमदारांनी सहकार्य करावं. तुमच्या पाया पडतो, इज्जत वेशीवर टांगली जात आहे. एक दिवस बंद ठेवा, काही होत नाही. सगळ्यांना आवाहन करतो. फक्त जे मुलं 12वीची परीक्षा देत आहेत तो विषय त्यांच्या करिअरचा आहे, त्यामुळे तिथं हात लागणार नाही. आणि कोणालाही आम्ही जबरदस्ती करत नाहीये, करणार पण नाहीये. ज्याला ज्याला थोडंफार वाटतं त्यांनी उद्या बंद मध्ये सामील व्हा, आणि ज्याला काही वाटतच नाही, जो निर्लज आहे त्याला सोडून द्या. धन्यवाद. पूर्ण कन्नड तालुका उद्या बंदच आवाहन मी रायबान जाधव विकास आघाडीच्या वतीने घेतोय. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करावं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई बद्दल बोलणाऱ्या कोश्यारींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि शिवभक्तांना अटक केली तरी या सरकारचा सुद्धा आम्ही निषेध करतो. या ठिकाणी पिशोरच्या वतीने सर्व संताप बंधू आणि शिवभक्तांच्या वतीने आम्ही या ठिकाणी कोश्यारीचा पुतळा जाळून त्याचा निषेध करतो. त्याला राज्यपाल बनवलं परंतु बोलण्याची पद्धत नाही, अजून अक्कल नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व जाहीर निषेध करतो. हर्षवर्धन दादा जाधव मित्रमंडळ आणि सर्व पिशोर ग्रामवासीय या ठिकाणी कोश्यारीचा निषेध करतो. धंदे चालते हे कशाबद्दल चालू आहेत? आणि आता तुमच्यावर जबाबदारी टाकतो प्रत्येकावर. जर शिवभक्त असाल, महात्मा फुलेंबद्दल थोडीफार जरी तुम्हाला मनामध्ये काही असेल तर हे धंदे बंद करा, हे धंदे बंद करा. परत सांगतो, आणि तुम्ही नाही केले तर मोटरसायकल घेऊन मी बंद करणार आहे. कारण मी शिवभक्त पण आहे आणि समता भक्त पण आहे. ग्रामपंचायतीला आवाहन करतो, तुमच्या कार्यक्षेत्रात जेवढे धंदे चालले बंद करा. ते कोणता रोड फोडून ठेवलाय ना ग्रामसेवकांनी, याच्यावर गुन्हा दाखल करा. चालणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे, जे योग्य आहे ते योग्य आहे, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे, भले तो कोणी असो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना परत सांगतो, मुलांना बेल झाली आहे, मुलं संध्याकाळी येतील, स्वागत करा. दुसरी गोष्ट, हे सगळे अवैध धंदे बंद करा. कारण हे सगळे अवैधवाले आणि राज्यातले आणि केंद्रातले सगळे चोर सगळे मिळून आपली इज्जत वेशीवर टांगतायत. आणि आपली इज्जत वेशीवर टांगणाऱ्या माणसाला जर तुम्ही खेटराने नाही मारलं तर तुमचं सुद्धा खेटर झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आज ही 5 पोरं आत गेलेत, उद्या अजून कोणी आत जाईल, अजून कोणी आत जाईल, काही होईल, वाटेल ते चाललंय. रस्त्यावर उभा राहून शिव्या देतायत महात्मा फुलेंना, तरी गप्प बसतो आपण. मला नाही वाटत की हे जीवन काही अर्थ आहे म्हणून या जीवनामध्ये. त्यामुळे ग्रामपंचायतीला पण सांगतो, ठिकाणावर या, बकाबाप बनवूया सगळ्या अवैध धंद्याच्या लोकांना. बंद करा अवैध धंदे सगळे, कुठं पण चालता काबड आहे, जिथं दिसलं तिथं लात घाला. धन्यवाद. कागद घे, इकडे कागद घे, कागद लाव, कागद लाव. छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, माता सावित्रीबाई फुलेंचा.
बाकी संड आहेत का सगळे? पोलिसांना सांगतो टाका आम्हाला आतमध्ये, जातो आम्ही जेलमध्ये. चला शिवाजी महाराजांबद्दल बोललेला आम्ही जर प्रतिकार पूर्ण पेटल द्या. हॅलो. या कोशियाराला कळलं पाहिजे की आपण आता काही पण सहन करून घेणार नाही. हा जडतोय कोशियार आणि त्याला दिसला पाहिजे की सावित्रीबाई फुले बद्दल त्याची बोलायची हिंमत कशी झाली, त्याचे तोंड जाणले पाहिजे आणि हा त्याने बघितलं पाहिजे की जनता आता जागरूक झाली आहे आणि काही पण मी म्हणू शकत नाही, कोणाबद्दल काही पण सांगू शकत नाही, हा त्याला कळायला पाहिजे आणि हा त्याला दिसला पाहिजे की लोकांनी माझा पुतळा जाळलाय. आणि सर्व लोकांना मी आवाहन करतो, सरकार राज्यातला असू दे का केंद्रातला असू दे, या दोन्ही सरकारांनी मिळून जनतेची थट्टा लावली आहे. पुन्हा सांगतो, शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला म्हणून जेलमध्ये गेली पोरं, पण कोश्यारी वाटेल तसा बोलतोय पण त्याला पोलीस सलूट ठोकतायत. अवैध धंदेवाले रेतीवाले चालतायत पण त्याला पोलीस काही करत नाही आहेत. आता जनतेने उचलायचा हा विषय, कारण जनता जोपर्यंत उचलणार नाही तोपर्यंत होणार नाही. अटक झाली तर चालेल, कशाबद्दल अटक? कशाबद्दल अटक? की महात्मा फुलेंना ज्यांनी शिव्या दिल्या त्याला आम्ही झोडलं, त्याचा पुतळा जाळला म्हणून आम्हाला अटक, म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल? चालणार नाही. रेती बंद करा. जे जे महात्मा फुलेंना अनुयायी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील, पिशोरमध्ये जर उलटा धंदा चालला तर मी तुम्हाला कधी माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ताबडतोब कामाला लागा आणि सगळं बंद करून टाका. नाकात दम आला पाहिजे चोऱ्या करताना. बाल्य आहे का? हो का नाही? चला.